मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थातच SSC भरती निघालेली आहे 2021 मध्ये। तर ही भरती आहे ती 10वी, त्याचबरोबर 12वी डिप्लोमा डिग्री या सर्वांसाठी ही भरती आहे। तर वेगवेगळ्या अशा पोस्ट आहेत आणि वेगवेगळे असे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे त्याच्यासाठी। तर या एकूण जागा असणार आहेत त्या 3261 जागा आहेत। तर या जागांची डिटेल्स आपण थोडीशी बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेली PDF आहे स्टाफ सिलेक्शनच्या। तर या जागा आहेत त्या मिनिस्ट्री ऑफ पर्सनल ग्रेव्हन्सेस, त्याचबरोबर पेन्शन आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन या डिपार्टमेंटच्या या जागा आहेत। तर यांच्या डिटेल्स आपण बघूया थोड्या थोड्याशा। तर एकूण जे त्याची जी ॲप्लिकेशनची जी सुरुवात होणार आहे ती 24/9/2021 ते 25/10/2021, साधारणतः 1 महिना असणार आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी। त्याच्यानंतर आता इथे लास्ट डेट असणार आहे ती 25/10/2021 असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल लास्ट डेट पेमेंटसाठी, तर 28/10/2021 ही लास्ट डेट असणार आहे पेमेंट करण्यासाठी। त्याच्यानंतर ऑफलाईन चलन असेल तर तुमच्याकडे 28/10/2021 तुम्ही हे ऑफलाईन चलन पेमेंट करू शकता। तर दुसरी एक महत्त्वाची म्हणजे आहे तर तुम्ही एक्झाम तुमची कधी असणार आहे, तर तुमची एक्झाम ही साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 असणार आहे। चला तर आता आपण पुढच्या डिटेल्स बघूया काय काय आहेत त्या। तर आता इथे एक्झाम फी काय असणार आहे ते पाहूया आपण। महत्त्वाची म्हणजे तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण जी फी असणार आहे ती तुम्हाला 100 रुपये असणार आहे। तर इथे ही फी आहे ती 100 रुपये आहे फक्त ओपन आणि OBC, त्याचबरोबर EWS कॅन्डिडेटना ही फी असणार आहे, बाकीच्या कोणत्याही कॅन्डिडेटला ही फी नसणार आहे। त्याच्यानंतर आता पुढच्या पोस्ट डिटेल्स बघायच्या आहेत आपल्याला। तर पोस्ट डिटेल्स त्याचबरोबर सिलेबससुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनने। तर आता इथे पोस्टच्या डिटेल्स ह्या एकदम शेवटी दिलेल्या आहेत तुम्हाला। तर ह्या ज्या एकूण जागा आहेत त्या तुम्ही पाहू शकता इथे 3261 आहेत एकूण। आणि ह्या ज्या पोस्ट आहेत त्या वेस्टर्न रिजन, आता हे रिजन दिलेले आहेत त्यांनी, आपण पहिल्यापासून बघूया एक एक रिजन। तर एकूण 270 अशा त्यांनी दिलेल्या आहेत पोस्ट। तर आता इथे हे पाहू शकता तुम्ही CR म्हणजे सेंट्रल रिजन असणार आहे, सेंट्रल रिजन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्या पोस्ट असणार आहेत सेंट्रल रिजन झाल्यानंतर ईस्टर्न रिजन, त्याचबरोबर खालती आहे ते ईस्टर्न रिजन झाल्यानंतर KKR आहे, त्याच्यानंतर MPR, तर असे हे रिजन दिलेले आहेत। तर आपल्या महाराष्ट्रासाठी वेस्टर्न रिजन असणार आहे, वेस्टर्न रिजन एकदम शेवटी दिलेलं आहे त्यांनी। तर या ज्या पोस्ट आहेत आता याच्यासाठी त्यांनी वेस्टर्न रिजन, आता एक पोस्ट बघूया आपण कोणती तरी इथे, आता MTSला जे मल्टी स्टाफिंग स्टाफ आहेत त्यांच्या पोस्ट या सगळ्यात जास्तीत जास्त पोस्ट आहेत। तर त्या मल्टी स्टाफिंग स्टाफसाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे। आता मी हा वेस्टर्न रिजनचा हा सायंटिफिक असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्ससाठी मला इथे ग्रॅज्युएशन आणि अबोव म्हटलेलं आहे, पण एक्झॅक्टली मला ह्या पोस्टसाठी काय सिलेबस आहे ते बघायचं आहे किंवा काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, काय क्रायटेरिया बघायचं आहे। तर या जाहिरातीमध्ये आपल्याला ह्या SSC NICI हिरव्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या रेल्वे लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथं ओपन आपल्याला करायची एक नवीन वेबसाईट। तर ही वेबसाईट सिलेक्शन पोस्ट डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत पोस्टचे डिटेल्स। तर आता मी ही वेबसाईट उघडत आहे, ती आपल्याला पोस्ट सिलेक्शनची वेबसाईट उघडलेली आहे। आता इथे आपल्याला रिजन घ्यायचं आहे, आता आपण वेस्टर्न रिजनच घेऊन बघूया आता। तर इथे आता वेस्टर्न रिजन घेतलं, वेस्टर्न रिजन घेतल्यानंतर आपण कोणत्या एक्झामसाठी अप्लाय करायचं आहे आपल्याला, इथं रिजन घेतल्यानंतर हे सिलेक्ट करायचं आहे। तर आपण कोणत्या एक्झामसाठी इच्छुक आहात ॲप्लाय करण्यासाठी ते त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, आपल्या जाहिरातीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर सर्चवरती क्लिक केल्यानंतर आता ह्या सगळ्या वेस्टर्न रिजनच्या जाहिराती आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा रिजन कोड दिलेला आहे, त्याच्यानंतर पोस्ट कोड दिलेला आहे, त्याच्यानंतर नेम ऑफ पोस्ट, त्याच्यानंतर डिपार्टमेंट कोणतं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पगार किती मिळणार आहे, तुमचं वय किती असणार आहे, आणि तुम्हाला जर डिटेल्स बघायचे असतील तर तुम्ही व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे। तर आता आपण सायंटिफिक असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्सची पोस्टमध्ये त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे ते पाहणार आहोत। तर इथे सायंटिफिक असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्सची एक पोस्ट आहे,
तर इथे हा ई पाहू शकता तुम्ही, सायंटिफिक असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट, डायरेक्टर ऑफ जनरल ॲस्ट्रॉनॉटिकल क्वालिटी अश्युरन्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, न्यू दिल्ली। तर हे वेस्टर्न रिजनची एक भरती, त्याच्यामध्ये आपण डिटेल्स बघायच्या, त्याच्या काय काय डिटेल्स आहेत, तर डिटेल्स डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आता हे वाला पेज ओपन झालेलं आहे। तर आता त्याच्यानंतर आता आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता, त्यांनी जरी ग्रॅज्युएशन आणि अबोव म्हटलं असेल तर त्यांनी इथे स्पेसिफिक एज्युकेशन दिलेलं आहे, त्यांचं बॅचलर ऑफ डिग्री इलेक्ट्रॉनिक्स विथ 2 इयर एक्सपिरियन्स पाहिजे, किंवा आणि किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग पाहिजे, आणि किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि म्हणजे तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर असायला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट कोणकोणते असायला पाहिजे तर तेच त्यांनी पुढतेसुद्धा दिलेलं आहे। त्याच्यानंतर एकूण पोस्ट आहेत, त्या एकूण पोस्ट इथे त्यांनी दिलेल्या आहेत, पोस्ट त्याचबरोबर इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे। त्याच्यानंतर कोणत्या क्लासची ही पोस्ट आहे, क्लास ए बी सी, त्याच्यानंतर डिपार्टमेंट दिलेलं आहे, त्याच्यानंतर पेमेंटसुद्धा दिलेलं आहे, आणि स्किल रिक्वायर्ड तुम्हाला स्किल टेस्ट लागणार की नाही तेसुद्धा दिलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला इथे काय काम करावं लागणार आहे तेसुद्धा त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यानंतर इथे आपण जर तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर क्लोजवरती क्लिक करायचं। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जाहिरातीच्या डिटेल्स बघू शकता, तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, इथे यायचं आहे, या पोस्टवरती क्लिक करायचं आहे, या मी ते मी जसं केलं तसं। त्याच्यानंतर तुमच्या पोस्ट सिलेक्ट करायचं आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघायचं आहे, त्याचबरोबर प्रकार बघायचा आहे, सगळी माहिती तुम्ही पाहू शकता। तर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक्यू, जय हिंद आणि वंदे मातरम।